लोकमान्य तरुण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित नवीन मराठी प्राथमिक शाळेचा दिंडी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय. लोकमान्य शाळा ही वर्षभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करत असते. विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचं अवलोकन व्हावं तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी 8 वाजता शाळेच्या प्रांगणामधनं दिंडी सोहळा सुरू झाला. दिंडीमध्ये सर्वात पुढे पताकाधारी वारकरी वेशामधील विद्यार्थी, त्यांच्या पाठीमागे टाळकरी ढोल पथक, तुळशी डोक्यावरती घेतलेल्या विद्यार्थ्यांनी लेझीम झांज पथक आणि मध्यभागी पालखी, त्यासमवेत विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा करून विठुरायांच्या गजरामध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात दिंडी तहसील कार्यालयाच्या समोर आली. त्यानंतर रिंगण सोहळा पार पडला. पुढे बीड रोड कॉर्नरवरनं छत्रपती शिवाजी महाराज पेठेमधनं शहरातून प्रदक्षिणा काढण्यात आली. या दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थी जामखेडकरांचं लक्ष वेधून घेत होते. शाळेमधील शिक्षकांनी दिंडीसाठी परिश्रम घेतलेत. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना राळेभात यांनी दिंडीबाबतशी 24 तासशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. मागचं महत्त्व आणि कशासाठी आज लोकमान्य तरुण क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित नवीन मराठी प्राथमिक शाळा आयोजित आषाढी दिंडी 22/16 आम्ही इथं आयोजित केलेला आहे. जसं वारकरी वर्षानुवर्ष पायी इतक्या लांब चालत जातात, मुलांना ही संस्कृती मुलांमध्ये रुजली पाहिजे. ऊन वारा पाऊस याची सवय वारकरी कसं सहन करत पंढरपूरला जातात तीच प्रत्यक्ष अनुभूती देण्याचा आमचा मुलांचा हा प्रयत्न आहे. आणि आज आमचे सर्व मुलं अतिशय उत्साहाने वारकरी म्हणून इथं आम्ही पंढरपूरलाच प्रत्यक्ष जामखेडचं पंढरपूर म्हणजे रुक्मिणी मंदिर इथं आम्ही नमस्कार करण्यासाठी चाललेलो आहे. धन्यवाद. अशोक वीर सी 24 तास जामखेड.